पाणी मिळेल का? शुअर, घे ना, पण अहो नको म्हणू. अरे म्हण का? थोडं म्हातारं झाल्यासारखं वाटतंय. जे आहे ते आहेच. एवढा म्हातार झालं का ग? एवढा हायपर होऊ नकोस. नाही वाटत म्हातारा, पण वाईट नाही वाटणं तर एक सल्ला देऊ का? लवकरात लवकर एक पोरगी बघून लग्न करून टाक. ही गुलाब घेऊन बसण्याची तुझी वेळ आता निघून गेली. हे आजकालच्या मुलांचं काम आहे का? या वयात माणूस प्रेम करू शकत नाही का? ऑफकोर्स करू शकतो, का नाही. मी पण प्रेम केलं होतं, करत आहे आणि करत राहील. अच्छा, मग तू तिची वाट बघत थांबलायस तर. हा, लास्ट टाइम कधी भेटला होता? 7 वर्षापूर्वी. काय तू का बेडा आहेस का? एव्हाना तिचं लग्न होऊन तिला मुलं झाली असतील. या जगात नाहीये ती. काय? हा, या जगात नाहीये ती. तिला जाऊन 7 वर्ष पूर्ण झाली. आय एम रिअली सॉरी, पण ती या जगात नसताना सुद्धा तू तिची वाट बघत बसतोयस. मला माझ्या प्रॉमिसवर पूर्ण विश्वास आहे, एक ना एक दिवस ती मला भेटून जाईलच. बाय द वे, कोण होती ती? काय झालं सगळं? तुझ्याजवळ वेळ आहे का? भरपूर. मग सांगतो, ऐक. मी खूप साधा होतो ग, अगदी प्रमाणापेक्षाही साधा. चल गाडीवर बस. नाही, नको, मला घरी जायचं. अरे चल बस, मी घरीच सोडते तुला. ठीक आहे, पटकन कोणावर पण विश्वास ठेवायचा. ए, तुझं नाव राहुल ना? हा. माझं नाव नेहा. कसं काय ओळखलंस? तुझ्या हातावरून. हुशार आहेस. तुला एक सांगू का? मी कॉलेजमध्ये तुला नेहमी पाहते. तुला कोण ना कोणतरी मारत तरी असतं किंवा तुझी चेष्टा मस्करी करत असतं, पण तुझा काहीच रिस्पॉन्स नसतो. असं का? मला भीती वाटते. भीती? कशाची भीती? तुझं पण सेम एज आहे, तुझ्यात पण सेम ताकद आहे. मी पहिल्यापासूनच असं आहे, मी काहीच नाही करू शकत, मला भीती वाटते. ओके, आता मग एक काम कर, एक पेन आणि एक वही काढ. त्यावर तुला ज्या गोष्टींची भीती वाटते ना, त्या गोष्टी लिहून काढ. लाईफमध्ये अशा गोष्टी ना फाडून टाकाव्या लागतात, कारण नेहमी पुढे जाताना या गोष्टी आड येतात. आता थोडं हलकं झाल्यासारखं वाटतंय. हो ना, चल मग आपण समुद्रावरती जाऊया. जो तेरे संग लागी प्रीत मुहे, रो बार बार तेरा नाम ले.
रब से है मांगी यही दुआ, तू हाथों की लकीर तो मले। चुप है बातें दिल कैसे बयां मैं करूं, तू ही कह दे वो जो बात मैं कह ना सकूं, के संग तेरे पानियों सा पानियों सा पानियों सा बहता रहूं, तू सुनती रहे मैं कहानियां सी कहता रहूं, के संग तेरे बादलों सा बादलों सा बादलों सा उड़ता रहूं, तेरे एक इशारे पे तेरी ओर मुड़ता रहूं। हवाएं हवाएं ले जाए जाने कहां ना मुझको
जो तू वो याद जाने संग मेरे कब तक चले, इन्हीं में तो मेरी सुबह भी ढले शाम ढले मौसम ढले ख्यालों का शहर, तू जाने तेरे होने से ही आबाद है हवाएं हक में, वही है आते जाते जो तेरा नाम ले देती है जो सदाएं, हवाएं हवाएं न जाने क्या बताएं, हवाएं हवाएं ले जाए तुझे कहां, हवाएं हवाएं ले जाए मुझे कहां, हवाएं थँक्स यार ना तू मला चेंज केलंस. थँक्स काय बोलतोय. लग्न करशील ना माझ्याशी? सॉरी यार मम्मीने मला काम सांगितलं होतं वेट झाला नाही. नेहा नेहा रुमाल ते काय ते काय ना लिपस्टिक असे. नेहा थांब, मला माहिती आहे तू मला इग्नोर करतेस. तू उद्या मला भेटायला येणार आहेस आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेस. मी वाट बघते तुझी. लिपस्टिक असेल ती. Switched off. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वह अभी स्विच्ड ऑफ है. संपर्क करना चाहते जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वह अभी स्विच्ड ऑफ है. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वह अभी स्विच्ड ऑफ है. कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वह. हेलो हेलो नेहा आहे का? अरे मी नेहाचा पप्पा बोलतोय. नेहा कुठे गेली? अरे तुला माहित नाही नेहा आपल्याला सोडून गेली रे, त्या जगात नाही आहे ती. तिला ब्लड कॅन्सर होता. काय? लिपस्टिक असेल ती.
मैं क्या करूं, मैं क्या करूं। सोचकर घर किया होता इश्क तो ये दर्द ना होता, हर पल मेरी आंखों से बहता ये अश्क ना होता। मैं क्या मला माहिती होत एक ना एक दिवस तू येणारच, कारण तुझ्याशिवाय कोण लक्षात ठेवणार। तो दिवस 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 लाईफ मधील माझे सिक्रेट ओळखून तिनं मला चेंज केलं, पण तिचं सिक्रेट मी कधीच नाही ओळखू शकलो। मैं क्या करूं, मैं क्या करूं, मैं क्या करूं, मैं क्या करूं।